सात मृतमाशांचा खच, स्थानिक ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा। बोलणार ते वावशी फाटा या विभागातून वाहणाऱ्या बाळगंगा नदी पात्रात मृत माशांचा खच पडल्यामुळे पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेने नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्तम गॅल्वा स्टील कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी बाळगंगा नदीत मिश्रित झाल्यामुळे पाणी प्रदूषित झालं होतं। त्याविरोधात ग्रामस्थांनी तक्रार केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तम गॅल्वा स्टील कंपनीला नोटीस काढून 12 लाखांचा दंड ठोठावून कंपनी बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे कंपनीने योग्य ती खबरदारी घेऊन हे सांडपाणी संयंत्रण प्रकल्पात अडवण्याची प्रक्रिया सुरू केल्यावरच कंपनी सुरू करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली होती। परंतु आता बाळगंगा नदी पात्रात माशांचे मृत्यू सत्र सुरू झाल्याने नदीकाठच्या वावशी फाटा, जांभिवली, नारंगी, डोणवत ते वावशी फाटा या विभागातून वाहणाऱ्या बाळगंगा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडल्यामुळे पाण्याला दुर्गंधयुक्त वास येतोय। ही बाळगंगा नदी आहे, या नदीच्या उगमस्थान डोणवत येथे आहे। परंतु काही कंपन्यांच्या आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून तो उगमस्थान दुसरीकडे दाखवला। परंतु शेजारी बाळगंगा धरणाच्या पूर्वरेषेपासून जो ठराविक अंतर पाहिजे होता तेव्हा तो का अंतर तिथं दाखवला गेला नाही। वारंवार इथं आम्ही तक्रारी करतो, MPCB अधिकाऱ्यांना बोलवतो, अधिकारी इथे येतात, अधिकारी इथं आल्यानंतर आमचे स्थानिक ग्रामस्थांना तक्रार करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याचा रीतसर पंचनामा करतात आणि पंचनामा करतात आमच्यासमोर आणि पंचनामाचं कागदोपत्री घेऊन गेल्यानंतर त्यांचं काय पंच होतात, पंचनाम्याचं फाडून टाकतात। माझा तर आरोपच आहे ते पंचनामा फाडून टाकतात आणि सरळ त्या कंपनीवाल्यांच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी कर संगणमत करून तो विषय तिथं दाबला गेला जातो। डोणवतच्या धरणापासून ते पूर्ण पेनच्या टोकापर्यंत जवळजवळ 50 ते 60 वॉटर स्कीम आहेत। याचा जो दूषित झालं याचा जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर येत्या 15 दिवसाच्या आत तहसील कार्यालयावर आणि MPCBवाल्यांवर आम्ही हंडा मोर्चा नेऊ आणि आम्ही निषेध करू आणि तरी पण नाही झालं ना मग आम्हाला कायदा हातात घ्यावं लागेल नक्की। ज्या कंपन्या केमिकल युक्त सांडपाणी नदीपात्रात सोडतात अशा कंपन्यांवर 15 दिवसांच्या आत योग्य ती कडक कारवाई करण्यात आली नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा संतप्त इशारा स्थानिकांकडून देण्यात आलाय। त्या ठिकाणी ही बाळगंगाधर नदी या ठिकाणी उगमस्थान दोनों डॅम यापासून बाळगंगा डॅम या नदीचं उगमस्थान जिथून चालू होतो तिथून जेवढ्या कंपन्या या नदीवरती जे सांडपाणी कंपनीचं सोडत आहेत आज ह्या ठिकाणी या पाणी दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। ह्याच्यापुढं मासे आज मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ह्या बाळगंगा ह्या नदीवरती आमच्या भरपूर गावाच्या वॉटर स्कीम आहेत, उद्या माणसे पण मरू शकतात। या ठिकाणी गुराढोरांचा प्रश्न आहे, वॉटर स्कीम आहेत, तर ह्याचा तात्काळ यांनी हे जे अधिकारी आलेले आहेत नाही तर आम्ही पुढील पाऊल उपोषणाचं आमचं पुढचं पाऊल उपोषणाचं राहील, तीव्र आंदोलन करू आम्ही। यावेळी दहागाव विभागाचे प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष संदेश पाटील, जांभिवली गावचे सरपंच दिनेश खाडगे, गोर्धन बुद्रुक गावचे सरपंच महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संचित भोसले, सुधाकर पाटील, वावशीचे मंडळ अधिकारी तुषार कामत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ब्यूरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212 26 69 12 72 76 47 38 54।